माकडताप शिगेला उपरांत 70 ई कोलाय, चरावण्यात 30 ई कोलाय बॅक्टेरियाचे पॉझिटिव्ह पेशंट मेळ्यात. गावातली बाय आणि बोरवेलीचे उदकात आशिल्ले कॉलिफॉर्म बॅक्टेरियाक लागून लोकांक ई कोलाय पॉझिटिव्ह मेळ्ळा. फाटले काय दीस चरावणीच्या लोकांक हागवड आणि उलटेची साथ लागल्या. वाळपय सीएससीतल्या दोतोरांनी ताचेर अभ्यास केले उपरांत दोतोरांक बायचे उदकात कॉलिफॉर्म आणि पेशंटांक ई कोलाय बॅक्टेरिया मेळ्ळो. माकडताप शिगेला आणि आता ई कोलाय बॅक्टेरिया. 70 फाटल्या काही वर्षा सावन नवे नवे व्हायरस आणि रोग मिळत असतात. आता चरवणे 70 30 लोकांक ई कोलाय बॅक्टेरिया पॉझिटिव्ह मेळा. फाटले काय दीस लोकांक हागवण आणि उलटेची साथ आयल्यान वाळपयच्या दोतोरांनी गावात येऊन ते पितात त्या बायचे आणि बोरवेलीचे उदकाचे सॅम्पल व्हेले. दोतोरांक ते उदकात कॉलिफॉर्म बॅक्टेरिया मेळा. हे उदक पिल्ल्यानूच लोकांक ई कोलाय बॅक्टेरिया बादला. मंगळारा वाळपय सीएससीच्या दोतोरांनी चरवण्या लोकां मदीं ई कोलाय बॅक्टेरियाचेर जागृताय केली. उदकाचे आम्ही सॅम्पल्स घेतले आणि हॉस्पिटलात टेस्ट केले. सो आमकां कॉलिफॉर्म टेस्ट म्हणून पॉझिटिव्ह मेळलेलो आसा. सो हो टेस्टाचो आउटकम कितें म्हटल्यार हितून संडासाचे जे जंतू आसता ते त्या उदकान आमकां मेळलेले आसा. सो त्या प्रमाणे आमी जे कोण लोक आमकां मेळटा तेंचे सॅम्पल्स घेवन आमी ते मणिपूरच्या लॅबान धाडलेले आसा. सो तितून आमकां ई कोलाय म्हणून एक व्हायरस मेळ्ळा. सो त्या प्रमाणे आम्ही लोकांक ट्रिटमेंट सुरू केलं. हा टोटल ओपीडी लेवलाक म्हाका अराउंड 31 आमकां पेशंट पॉझिटिव्ह मेळलेले आसा. आणि ॲडमिट दवरलेले आम्ही एक अराउंड 7 पेशंट. तितले 5 पेशंट डिस्चार्ज होऊन घरा गेला. 2 पेशंट सध्या थंय ट्रिटमेंट घेतात. गावात लोक उघड्यार संडास करतात, बायक जाळीना असल्यो अनहायजेनिक गजाली दोतोरांक दिसल्या. फाटल्या एक 8 दिसां कडेन आमकां आउटब्रेक एक्यूट डायरियल डिसीज आउटब्रेक जाल्लो. सो आम्ही ते सर्वे केलो. आमकां दिसून येयलें की हांगा ओपन डेफिकेशन म्हणजे उघड्याचे लोक संडास करताले. सो ते उदक त्या व्हाळान मिक्स जावन त्या लोकांक आउटब्रेक जालो. दुसरें म्हणजे एक बाय आशिल्ली हांगा जी ओपन आशिल्ली, तिका नेट घेतलेलें नाशिल्लें. सो तेजो एक रिझन आसा. सध्या वाळपयचे दोतोरांनी गांवांतले बांयत क्लोरीन घाला. सध्याक बांयचे उदक लोकांक वापरूं नाका म्हणून सांगला. आफ्टर 7 डेज हो प्रोसेस रिपीट जातलो, तेन्ना मागीर परतून आमी टेस्ट करतले. परतून सेम बॅक्टेरिया आसा काय, उदीक पिवपाक सुटेबल आसा ते, आनी तेंकां परतून आमी हे लोकल आसा तेंकां इन्फॉर्म करतले तुमी यूज करूं शकता, तेन्ना ते यूज करूं शकतात. बरं, ह्याच बांयन तो बॅक्टेरिया मेळ्ळो. हय, ह्याच बांयन. लोकांक पिवंक उदक हेच बांयचे. दाबोस उदका प्रकल्पातल्यान येता ते उदक खंय सामकें खोदूळ. लोकांक आतां पिवंक उदक खंयचें हो प्रस्न. ते पाणी जे येता न्हू दाबोसांनी खोदूळ येता आनी तेच लोकांक वापर करतात. म्हणजे आतां हे पाणी दुशीत मेळ म्हणून तुम्ही ते पियात? ते पियात. ते बी खोदूळ. ते बी खोदूळ. ते हेंकां दिसती पडना. सकाळच्यान पाणी बस तांबणारा काळा कितें पाणी पाणी येता. म्हणजे तुमकां आतां हे पाणी ना आनी ते पाणी? ते पाणी ना. आता जर पळोवंक गेल्या तुम्ही आता मनशाचे हांगा पण शिरो ना तितलो हांगा सरावण्या ठाण्या वाळपय म्हणजे कडेची तितल्यो पायपलायन आहा भितर. पूण केन्नाच आमकां उदीक मेळना सारकें. महाशिराचो फळार जालो आजून आमकां उदीक ना. आनी हेल्थान बंदी हाडल्या बांयचें उदीक सोडपाचें ना म्हण आतां हेजेर कितें करपाचें? तुमच्या म्हाका आमची फॅमिली वॉल 8 दीस आमी बिमार आसा. खरें म्हणलें पा उदक पिना. आयज आमकां कळ्ळें की उदक पाळ तर आम्ही उदक बांयचेच पियाताले. आमच्या घरा कडे आणि हे उदक आता हे उदक नका ते नाल्या उदक आम्ही पिवपाचे खुचे. जे मेन वाल असा म्हणजे जी पाईपलाईन असा ती गटरातल्यान गेलेली असा. आणि जे वाल असा ते गटरानच असा. आणि जेव्हा उदीक सोडता ते उदीक माती बरोबर मिक्स येतं आणि गटरातले जे पाणी येतं ते मिक्स येतं आणि ते परत जेव्हा पंप बंद करतात ते परत पाईपलाईन जिरतात. वाळपय पीडब्ल्यूडीचो एई म्हणटा सध्या लोकांक उदकाचे टँकर धाडटा. पायपलायन नितळ करपाचे काम चालू आसा. ते जाले काय लोकांक बरे उदक मेळटले. आता इमिजिएटली तेंका टँकर धाडटा आणि आमचे दाबोस सांताकेत आमचे उदक क्रिया जातले. काल एक 2 ब्रेकडाऊन झाले, ब्रेकडाऊन तांबडे उदक झाले आणि ते आता क्रिया करतो. आम्ही स्कोर ओपन केला आणि इवनिंग तक आता त्यांना क्रिया वॉटर मिळते. इन मिन टाईम आम्ही चरवणेचे 5 पेशंट सध्या वाळपय सीएचसीत ॲडमिट असतात. वाळपय सीएचसी हॉस्पिटलातल्या सूत्रांकडल्यान मेळिल्ले माहिती प्रमाण तांकां शिगेला झाला काय किती ते तपासूंक तांचे रिपोर्ट मणिपाल हॉस्पिटलाक दिल्यात. बुधवारा रिपोर्ट येतलो. प्रुडंटा खातीर विश्वनाथ नेने. ग्रेटर पणजी पिडीए खातीर गोवा फॉरवर्डान डॉक्टर जॅक सिकेराचो पुतळो बीजेपीक विकलो म्हूण काँग्रेसीच्या गिरीश चोडणकरान आरोप केला. गोयच्या लोकांक गोवा फॉरवर्डाचो सर्वेसर्वा विजय सरदेसायानाचेर स्पष्टीकरण दिवचें.
मुख्यमंत्र्यांकडे अटेम्प्ट टू स्कॅम आशिल्लो हो प्रकार आताच थांबवचो म्हणून गिरीशान शिटकावणी दिल्या. की हे सगळे जे डॉक्टर चॅक्सिकलाच्या पुतळ्याचे जे सगळो तियात्र घडून हाडलो, लोकांक अशी दिसपाक लागला की डॉक्टर जॅक्सिकेराचो पुतळो गोवा फॉरवर्डान बीजेपीक विकलो. आणि कित्याक विकलो? एक चेअरमॅनशीप आणि चार फायली. हो प्रश्न सगळ्या गोंयकारांक पडलेलो असा, आमकांय पडलेलो असा. आणि तो प्रश्न आम्ही गोवा फॉरवर्डचे सर्वसर्व बाब विजय सरदेसाय हांचे कडेन आम्ही विचारपाक सोदतात की हो प्रश्न गोयच्या लोकांक पडलेलो असा, कारण हो बेश्ट योगायोग जायना. अजून एक महिनो सुद्धा झालो ना, म्हण गेल्या 14 जानेवारीक लोहिया मैदानाचेर तांणी भाषणां केल्लीं की पुतळ्या खातीर आम्ही खंयच्याय पातळीर वचपाक तयार आसात. त्यांच्या दोन मंत्र्यांनी, तिनूय मंत्र्यांनी सभे माजार लोहिया मैदानाचेर भाषण करून लोकां उजीर सांगलेलें, उत्तर दिल्लें की आमी जॅक्सिकेराच्या पुतळ्या खातीर आमी खंयच्याय थरार वयतले म्हणून. म्हणजे तेंगेलो खंयचाय थरार म्हणल्यार हो पिढी ग्रेटर पणजी पिढी आनी तेजी चॅरमॅनशीप हो एक व्हडलो प्रश्न गोंयच्या लोकांक पडटा. म्हणजे एक म्हयन्या भितर तुमी जॅक्सिकेराचे पुतळ्याचे तुमी डील केले ऑलरेडी. सो आमी सांगतात मनोहर पर्रीकराक की दीस इज एन अटेम्प्ट टू स्कॅम, प्लीज स्टॉप दॅट नाव अँड इट इज हॅपनिंग अंडर युअर नोज. इतले मजगती सांताक्रूजच्या लोकांनी पीडीएक विरोध केला, विषय विधानसभेत काढचो म्हणून त्यांची मागणी. आम्ही ताबडतोब तुमका सांगता रेझिग्नेशन दी, तुमका जर फॉरेन्स तुमच्या गावचे पडले ना सर, जर तुमचे नाव फॉरसांग घातलेले असेल तर तुम्ही रेझिग्नेशन द्या आणि ते पीडीएल भायर सरा. हो मुद्दो आमचो पीडीएचो मुद्दो आमकां फुल फ्लेज डिस्कशन इन असेंब्ली जाय. रावन आमी चितलां मोर्चा काडपाक 18 तारखेक 5 PM आमी सातातोलीचे कॉपेल आसा पळय इगर्जे कडेन थिंगासर आमी असेंबल जातले. सगळे दोबर आता हे पिडीएल झालेले आहे, सगळे एम्प्टी जमनी शेतां आता बाटल्याक लागल्या ती कालाबरां पडटात. सगळीं शेतां हिणी काढल्या आनी पिडीएल घातलेली आहा. आनी आमचो एमएलए म्हणटा डेव्हलपमेंटाक लावतात हे सगळे व्हडले बिल्डरांक आनी हे पयशे करपाक आनी खावपाक. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. डिजिटल इंडिया प्रोजेक्ट आणिक घटमूट करपाक केंद्र सरकारान दिल्लीत आयटी मंत्र्यांची मिटींग घेतली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आयटी मंत्री रविशंकर प्रसादान मिटींगेचे उक्तावण केले. प्रत्येक राज्यात डिजिटल इंडिया मोहिमेक नेट दिवचो म्हणून चर्चा झाली. गोयचो आयटी मंत्री रोहनूय बसकेक आशिल्लो. ब्रॉडबँड आणि कनेक्टिव्हिटीक लागून गोय घटमूट झाला म्हणून गोयचो आयटी मंत्री म्हणता. गव्हर्नमेंट हॅज बीन टेकिंग द इनिशिएटिव्ह इन टर्म्स ऑफ ऑल दीस थिंग्स क्वाइट सम टाइम बॅक. 2009 से हम लोग वी आर ऑलरेडी ऑन द स्वान नेटवर्क. सो ब्रॉडबैंड के हिसाब से, कनेक्टिविटी के हिसाब से वी आर मच मोर स्ट्रॉन्गर कनेक्टेड टू एज लास्ट माइल कनेक्टिविटी टू एवरी विलेज. बाकीचे राज्यांचे आयटी मंत्री आशिल्ले. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो न्यू इंडिया का विजन है, तो आप अगर डिजिटल पे नहीं जाएंगे, टेक्नोलॉजी को नहीं साथ में रखेंगे, तो आप नहीं पहुंच सकते. आज गांव से लेके और दिल्ली की राजधानी तक हम जुड़े हुए हैं. ऐसे छोटा राज्य है उत्तराखंड, वहाँ किस प्रकार से हम कॉमन सर्विस सेंटर खोल सकते हैं, कैसे लोगों को हम इस डिजिटल इंडिया के बारे में जानकारी दे सकते हैं. हमारे लगभग 7500 गांव हैं जहाँ हमने एक योजना बनाई थी जो कॉमन सर्विस सेंटर के माध्यम से. मुझे बड़ी खुशी हुई कि इस कॉन्फ्रेंस के माध्यम से हमने अपनी हिमाचल प्रदेश की समस्याओं को लेकर यहाँ पर बात की है. जो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का स्वप्न डिजिटल इंडिया को कैसे हिमाचल प्रदेश के हर गांव में पहुंचाना, उसको लेकर पहल शुरू होगी. ब्यूरो रिपोर्ट, प्रुडेंट. गोया कमर्शियल ब्रेक.